आज आपण खेळ खेळायचं का? हो. तुम्हाला खेळायला आवडतं ना? हो. तर आज आपण एक चित्रांचा गंमत खेळ खेळायचा आहे. मी काय करणार आहे, सगळ्यांना एक एक चित्र देणार, तुम्ही ते चित्र पाहायचं आणि त्या चित्रामध्ये काय काय दिसतंय ते सांगायचं आहे. ओके, देऊ का चित्र? ओके, सगळ्यांनी लक्ष देऊन चित्राचं निरीक्षण करायचं बरं का. जरा तुला आणि तुला सगळ्यांनी आपापल्या चित्रामध्ये बघा, अगोदर काय काय दिसत ते बघितलं का? आता एकेकाने मला सांगायचंय बरं का. पियुषा तू सांग, चित्रामध्ये काय दिसत ते? चित्रामध्ये मुली खेळत आहे, एक गट करून मुली लंगडी खेळत आहे, गट करून मुली खो खो खेळत आहे, गट करून मुली कबड्डी खेळत आहे, गट करून मुली बोलत आहे. बरोबर आहे, असं चित्राचं आपल्याला व्यवस्थित वाचन करता आलं पाहिजे, वर्णन करता आलं पाहिजे. ठीक आहे, तुझं चित्र ठेव तुझ्याजवळ. आता तू सांग सदीच्या, चित्रामध्ये काय काय दिसतंय? एक मुलगी झोका खेळत आहे, अजून पुस्तक वाचत आहे, हा दोन मुले चेंडू खेळत आहे, हा आणि एक मुलगी चित्र काढत आहे. बरोबर आहे, असं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार अभ्यास करत आहे, कोण खेळत आहे. हो की नाही? तुझं चित्र ठेव इथं खाली. हा, तुझ्या चित्रामध्ये काय दिसतंय सांग? सांता क्लॉज आहे. छान, तो काय करतोय सांग? बरोबर आहे. सांताक्लॉज काय करत असतो? लहान मुलांना खेळणी किंवा जे काय आवडतंय ते तो त्यांना दिसत असतो. छान आहे बघा हे चित्र. असं चित्र घरी गेल्यावर सगळ्यांनी काढायचं. ठीक आहे, तुझं चित्र ठेवायचं खाली. हा, तू सांग तुझ्या चित्रामध्ये काय दिसत ते? मुले मैदानावर खेळत आहे. कोणता खेळ खेळत आहेत? म्हणजे सगळे खेळ खेळत आहेत. छान, अजून काय दिसतंय? हा, दोन मुलींना डान्स पण करायला आवडतो, त्या काय करत आहेत? मैदानावर डान्स पण करत आहेत. ठीक आहे, तुझं चित्र खाली ठेव. तू सांग काय दिसतंय चित्रामध्ये? बर्फ पडलेला. हा, बर्फ पडलेला आहे का? वाडीवाडीत बर्फ पडतो का आपल्या? नाही पडत, पण त्या चित्रामध्ये बर्फ पडत. अजून काय करायला सांग बर. बर्फ पडल्यावर काय करतात? कोणता खेळ खेळतात? हा, बरोबर आहे, त्या चित्रामध्ये मुलं स्केटिंग खेळत आहेत. म्हणजे असं आपल्याला चित्राची माहिती व्यवस्थित सांगता आली पाहिजे.